हरिओम, श्री राम अंबज्ञ। मी श्वेता विरा भाले, सिडको उपासना केंद्र, संभाजीनगर। मी 2006 बापूंकडे येते आणि माझा अनुभव जो आहे तो माझ्या घराच्या बाबतीत। आमचं स्वतःचं घर नव्हतं, तर आम्ही बरंच ट्राय केलं आहे पण काय होत नव्हतं। आम्ही दादांकडे गेलो आणि दादांना विचारलं आम्ही, तर दादा काय म्हटले की तुम्ही दत्तबावनी सुरू करा, बोलायला तुमचं होऊन जाईल असं बोलले। मग आम्ही सर्च सुरू केलं घर पाहायला आणि मग आम्हाला घराचं एक हे आलं। ते म्हणले की आम्ही म्हटलं की आमच्याकडे रजिस्ट्री करायला सुद्धा पैसे नाही आहेत, घर घ्यायचं आहे आम्हाला पण नाही आहे आमच्याकडे, बजेट नाही आमचं तेवढं, घर तर घ्यायचं आहे। पण ते काय म्हणले की तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्ही येऊन जा तिथे, मी सगळं तुम्हाला हे करतो, मॅनेज करून घेतो तुमचं। मग आम्ही तिथे गेलो, रजिस्ट्री वगैरे झाली आणि आमचं हे घर झालं, हे फक्त बापूंच्या कृपेमुळे। आणि पुढे काय झालं की आम्हाला ते घर लांब पडायला लागलं, म्हणून आम्ही काय विचार केला की आपण दुसरं बघूयात। तर दुसरं बघायला गेलो ना तर दुसरं सुद्धा झालं आणि आमचं शेताचं कर्ज जे होतं ते खूप म्हणजे घेतलं होतं आम्ही 2010 आणि ते वाढत वाढत जाऊन 23-24 लाखापर्यंत गेलं होतं आणि ते शक्य नव्हतं आमच्याकडून फेडणं, तर ते सुद्धा बापूंनी आमच्याकडून फेडून घेतलं। हरिओम, श्रीराम अंबज्ञ।